भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नाईकवडी यांच्या सुविद्य पत्नी व हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या मार्गदर्शिका श्रीमती कुसुमताई नागनाथ नाईकवडी माई यांचे वयाच्या 87व्या वर्षी बुधवार दिनांक 17 जुलै 2019 रोजी रात्री 9 वाजता मिशन हॉस्पिटल मिरज येथे उपचार घेत असताना दुःखद निधन झाले आहे. रक्षा विसर्जन विधी 20 जुलै 2019 रोजी 10 वाजता वाळवा येथे आहे. शोकाकुल हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा. चोरीचा उलगडा उत्कृष्टपणे उघड केल्याबद्दल वर्ध्यामध्ये ठाणेदारासह पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. 17 जूनला पंकज भानुदासजी पावडे व त्यांची भाऊसून हे दोघेही जाम बसस्थानकवरून हिंगणघाट येथे जाण्याकरिता बसमध्ये चढत असताना 2 अनोळखी महिलांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या भाऊजनींच्या हँडबॅगमधून 1,67,500 रुपये किमतीचे 6 तोळे 7 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून घेतले आहेत. यासंबंधी पंकज बावडे यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात 2 महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत या चोरीचा तपास सुरू करत बसस्थानकावरील CCTV फुटेज व तांत्रिक पुराव्यावरून नागपूरच्या 2 महिलांना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेला पूर्ण 6 तोळे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. गजानन घारगाटे, SBN मराठी, वर्धा. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता: डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65.